बारामती लोकसभा मतदार संघातील सुनेत्रा पवार यांचा पराभव अजितदादा पवार यांच्यासाठी धक्कादायक ठरला. या पराभवामुळे बॅकफूटवर जावे लागलेल्या दादांना विधानसभेतील खिंडीत गाठण्याचा डाव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आखला जातोय. अजितदादांविरोधात त्यांचे पुतणे योगेंद्र पवार यांना उतरवणार असल्याची चर्चा जोर धरते. तसे झाल्यास लोकसभेप्रमाणे विधानसभेची निवडणूक ही दादांना जड जाण्याची चिन्ह आहे. काय असेल शरद पवार गटाची रणनीती, काय असतील दादांपुढची आव्हाने, याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना 1.5 लाखांच्या फरकाने पराभव पत्करावा लागलाय. खडकवासल्यातील माफक मताधिक्य वगळता कुठेही सुनेत्रा पवार यांना लीड मिळू शकत नाही. अगदी दादांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीतूनही सुप्रिया सुळे यांनी 48,000 मताधिक्य मिळवले. ही दादांसाठी धोक्याची घंटा असल्याचं बोललं जातंय. बारामती विधानसभेतून दादांना साधारण 1,00,000 लीड मिळत असतं. सुप्रियाताई साधारण तेवढेच मताधिक्य बारामती लोकसभा मतदारसंघातून मिळवित असत. या खेपेला त्यात घट झाली, परंतु मताधिक्य मिळवण्यात त्या यशस्वी ठरल्या. हे पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत मतांचा ट्रेंड काय राहणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार तसेच रोहित पवार यांची नावे चर्चेत आहेत. रोहित पवार हे सध्या कर्जत जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यंदाच्या लोकसभेच्या रणसंग्राम त्यांनीच आघाडीवर राहून सुप्रिया सुळेंची कमान सांभाळली. असे असले तरी कर्जतची जबाबदारी पाहता त्यांना बारामतीतून उतरवण्याची शक्यता कमी असेल. लोकसभेच्या लढाई दरम्यान अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी ही वेळोवेळी परखड भूमिका घेत दादांना लक्ष्य केलं. निवडणूक हरलो तर मिशा कापेन या दादांच्या प्रतिक्रियेवर 4 जून नंतर तयार राहा असे प्रतिउत्तर त्यांनी दिले होते. तर निकालानंतर बारामती पवारांचीच असल्याचं सांगत त्यांनी अजितदादांना डिवचले. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे, परंतु त्यांच्यापेक्षा त्यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनाच उमेदवारी दिली जाण्याची अधिक शक्यता दिसते. युगेंद्र पवार एक तरुण आणि आश्वासक चेहरा म्हणून पुढे आले. सामाजिक क्षेत्रात मागच्या अनेक दिवसापासून ते सक्रिय आहेत. आता राजकीय क्षेत्रातही त्यांनी चंचू प्रवेश केल्याचे दिसते. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारातही ते आघाडीवर होते. विशेषतः बारामतीत ताईंकडे मते वळवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. युगेंद्र यांचे वक्तृत्वही चांगले आहे, त्याचबरोबर आक्रमकता आणि संयम या नेतृत्वास आवश्यक असलेल्या दोन्ही बाबींचा त्यांच्या व्यक्तिमत्वात मिलाप दिसतो. युगेंद्र उच्चशिक्षित आहेत, परदेशात त्यांचं शिक्षण झाले. असं असलं तरी त्यांच्या मागे एक साधेपण आहे, त्यामुळे जनतेशी ते सहज संवाद साधतात. शरयू ॲग्रोचे ते CEO आहे, बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानवरही ते आहे. या उलट दादांची प्रतिमा ही ॲरोगंट नेता अशी बनली. या निवडणुकीत त्यांच्या दांडगाईचे दादागिरीचं दर्शन बारामतीकरांना घडलं. त्यात बारामती कुस्तीगीर परिषदेतून युगेंद्र यांची उचलबांगडी करत त्यांनी हाच कित्ता गिरवला. त्यामुळे दादांविरोधात युगेंद्रच्या रूपाने एक डिसेंट चेहरा देण्याचा शरद पवार यांचा मनसुबा दिसतोय. सुप्रिया सुळे यांच्यासाठी पवार फॅमिलीने मोठी ताकद लावली होती, ती फळाला आली. पवार कुटुंबातील श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, रोहित पवार, शर्मिला पवार यांचे संस्थात्मक व व्यावसायिक जाळे मोठे आहे. त्या माध्यमातून तेही बारामतीतील जनतेशी कनेक्टेड असतात. याचा फायदा अजितदादांना विधानसभेत घेरण्यासाठी होऊ शकतो. शरद पवार यांनी लोकसभेत जुळवून आणलेले बेरजेचे राजकारण हाही महत्त्वाचा मुद्दा असेल. पृथ्वीराज जाचक तावरे यांच्यासह जुन्या मंडळींना सोबत घेतल्याने लोकसभेत बारामतीचे गणित सोपं झाल्याचं दिसून आले. हे पाहता विधानसभेतही पवारांच्या बेरजेच्या राजकारणावर भर राहणार असल्याचं बोललं जातं. त्यांचेही दादापुढे आव्हान असेल. सुप्रिया सुळे यांनी ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत सर्व जागा यापुढे ताकदीने लढवणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे बारामतीत दादागिरी चालणार नसल्याचाही इशारा त्यांनी देऊन टाकला. त्यामुळे विधानसभा ही दादांना चांगली जड जाण्याची चिन्ह आहेत. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र।